वळ्यात पुढील बातमी कडे. सेवानिवृत्तीनंतरही शिक्षकांनी शिक्षकी पेशेच्या कार्यात सक्रिय राहावे असे प्रतिपादन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्रप्पा लाड यांनी केले. ते पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील स्वामी रामानंद विद्यालय रामानंद नगर येथे शिक्षकांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते जे के बापू जाधव होते. स्वामी रामानंद विद्यालयातील शिक्षक एस जे पिरजादे तसेच प्रल्हाद चौगले आणि होरेसर या तिन्ही शिक्षकांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी महेंद्रप्पा लाड म्हणाले की आपण 10 ते 5 या वेळेपुरते सेवानिवृत्त झालेले आहात, परंतु आपल्याकडे सेवानिवृत्तीनंतर जो पूर्ण वेळ आहे तो पूर्ण वेळ आपण आपल्या शिक्षकी पेशेच्या विद्यार्थ्यांना उपयोग कसा होईल यासाठी प्रयत्न करावा. विद्यालयाला काही आवश्यकता असली तर त्यांना मदत करावी. आपलं उर्वरित आयुष्य सुखाचे जावो अशी शुभेच्छा त्यांनी दिल्या. यावेळी जे के बापू जाधव म्हणाले, शिक्षकांनी ज्ञानदान करताना एक पवित्र कार्य म्हणून ज्ञानदान करावे, विद्यालयाचा नावलौकिक वाढवावा आणि चांगले विद्यार्थी घडवावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सेवानिवृत्त निमित्त होणाऱ्या शिक्षकांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला आणि भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी सहसचिव जी एस खोत यांनी मार्गदर्शन करताना केलेल्या कार्याचा आढावा घेतला, अडचणीवर मात करून पुढे जायला हवे असे सांगितले. यावेळी सत्कारमूर्ती एस जे पिरजादे सर, चौगुले सर, होरे सर यांनी सत्काराला उत्तर म्हणून आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक बी एम जाधव, आर डी पवार, एस बी पाटील, आर एस पवार पाटील मॅडम यांच्यासह नातेवाईक यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी सभापती दीपक मोहिते, डॉक्टर डी डी माने, जयसिंग नावडकर, अरुण सावंत, सरपंच भारती झेंडे, उपसरपंच अभिजित उगळे, प्रल्हाद शिताफे, प्रशांत नलवडे, भानुदास माने, जे एस पिरजादे यांच्यासह सर्व शिक्षक नातेवाईक उपस्थित होते. यांना मी भावी कालावधीच्या ह्याच्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांचं जीवन अतिशय चांगल्या पद्धतीनं जावं, त्याचबरोबर या वृद्धवयीन काळामध्ये त्यांनी कुटुंबाला आपला वेळ द्यावा, त्याचबरोबर सार्वजनिक कामात सुद्धा वेळ उपयोग होईल. निश्चितपणे आपण सर्वजण एकसंघपणे या शिक्षण संस्थेच्या कामासाठी एकत्रितपणे काम करूया एवढंच या निमित्तानं बोलतो आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वजण.